विटा शहराच्या बाहेरून रिंग रोड व्हावा, सुहास बाबर यांची नामदार गडकरी यांच्याकडे मागणी. विटा शहराच्या बाहेरून रिंग रोड व्हावा अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास बाबर यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांच्याकडे केली. यावर नामदार गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. शहरात वाढणारी वाहतूक, शहरांतर्गतील अपुरे रस्ते या पार्श्वभूमीवर बाबर यांनी केलेल्या रिंग रोडच्या मागणीला महत्व प्राप्त झाले. विटा शहर हे जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर मानले जाते. सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या शहराला मोठे महत्व आहे. त्यामुळे शहराला रिंग रोड असावा अशी स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू होते. त्या अनुषंगाने सुहास बाबर यांनी आज नामदार गडकरी यांना एक पत्र दिले व विटा शहराच्या बाहेरून रिंग रोडची मागणी कशी रास्ता आहे समजून सांगितले. यावेळी बाबर यांनी नामदार गडकरी यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की माझ्या मतदारसंघातील विटा शहर विस्ताराने मोठे असून जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. या शहराचे नागरीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. फलटण, दहिवडी, विटा म्हैसाळ, राष्ट्रीय महामार्ग 160 आणि कराड विटा नागज राष्ट्रीय महामार्ग 166 ई हे दोन महामार्ग विटा शहरातून जातात. त्यामुळे शहरात अवजड वाहनाची वर्दळ मोठ्या प्रमाणात होत आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचे तसेच वाहतुकीची कोंडीही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यासाठी विटा शहराच्या बाहेरून रिंग रोड करण्यासाठी शहरातील व परिसरातील नागरिकांची वारंवार मागणी होत आहे. तरी विटा, जिल्हा सांगली या शहरासाठी रिंग रोड करण्यासाठी आपणाकडून सहकार्य व्हावे अशी मागणी बाबर यांनी या पत्राद्वारे केलेली आहे. विटा शहराचे वाढते विस्तारीकरण व वाढती वाहतूक व्यवस्था आणि जोडणारे महामार्ग, ग्रामीण भागात टेंबू योजनेचे पाणी आल्यामुळे शहराची वाढलेली बाजारपेठ, वाढते दळणवळण या सर्व पार्श्वभूमीवर स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील झालेले रस्त्याची उन्नती व त्यातून झालेले प्रशस्त रस्ते या सर्व बाबीचा विचार करता शहरातील अंतर्गत रस्ते फारच अपुरे पडत आहेत. त्यामुळे अवजड व अन्य वाहतुकीसाठी बाह्य वळण रस्ता म्हणजेच रिंग रोड होणे अत्यंत गरजेचे बनलेले आहे. अनेकदा शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. रिंग रोड निर्माण झाल्यास शहराला आणखी चांगले स्वरूप प्राप्त होईल. त्यामुळे सुहास बाबर यांनी केलेल्या मागणीला महत्व प्राप्त झाले आहे.